नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यामधील श्रीपादांनी भक्तांना सांगितलेले 12 अभयवचने सांगत आहे. नंबर 1, माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. नंबर 2, मनोवाक कायकर्मांना मला समर्पित असलेल्या साधकांना मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. नंबर 3, श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन माध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे. नंबर 4, सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. नंबर 5, अन्न हेच परब्रह्म, अन्न मोरामचंद्राय, अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. नंबर 6, मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. नंबर 7, तुमचे अंतःकरण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. नंबर 8, तुम्ही ज्या देवता स्वरूपांची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल, ती मलाच प्राप्त होती. नंबर 9, तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतांच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. नंबर 10, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. नंबर 11, श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझे अंश आहेत. नंबर 12, तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. अशा प्रकारे श्रीपादांनी भक्तांना अभयवचन दिलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.